नमस्कार मी फरा खान संजीवन मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आतड्यांचे विकार आणि संयुक्त उपचार पद्धती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वेदिक्युअर वेलनेसचे डॉक्टर अनिल पाटील सर आपलं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये तर वैदिक्युअर वेलनेसचे डॉक्टर अनिल पाटील हे सर्वांना सुपरिचित आहेत मात्र तरीही आपल्याला विषयाला सुरुवात करण्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात तर डॉक्टर अनिल पाटील यांनी के एम हॉस्पिटलमधून एम बी बी एस आणि एम डी करतानाच गोल्ड मेडल मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे व्यतिरिक्त डॉक्टर अनिल पाटील यांनी इतर वैद्यकशास्त्र ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर ॲस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिस योग आयुर्वेद रेकी हिप्नोम्युझिक थेरपी आणि यामध्ये दे देखील प्रावीण्य मिळवलेलं आहे आपल्या अविरत रुग्णसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर गेली दोन दशकं अविरत परिश्रम करून त्यांनी संयुक्त उपचार पद्धती ही महाराष्ट्रभर पसरवली आहे आणि त्यात त्यांनी आधुनिक उपचारांबरोबर इतर पारंपरिक अशा उपचार पद्धतींचे अनोखे एकत्रीकरण केलेलं आहे आणि याशिवाय सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये अशा सोप्या भाषेमध्ये त्यांनी उपचारांबाबत अनेक पुस्तकं लिहिलीत आणि त्यांचे जे आवाजातील मंत्रोपचाराच्या अनेक सीडीज सध्या उपलब्ध आहेत तर असे हे अनिल पाटील आज आपल्यासोबत आहेत दिग्गज असे डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत आणि ते संयुक्त उपचार पद्धती जी आहे नवीन अशी एकत्रीकरण केलेली ही एक के उपचार पद्धती त्यांनी प्रेझेंट केलेली आहे आणि या उपचार पद्धतीनं आतड्यांचे जे विकार आहेत ते कशा पद्धतीनं बरे करता येतील किंवा त्याला कशा पद्धतीनं कंट्रोल करता येईल या सर्वांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे डॉक्टर तसं आतडे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीरातला मात्र तरीही तो तसा दुर्लक्षितच आहे त्याच्याकडे ते तेवढं लक्ष दिलं जात नाही तर सर्वसामान्यपणे आतड्यांचे कोणकोणते विकार हे दिसून येतात प्रथम आपण काय करूया सुरुवात करूया की आपण पहिली स्लाइड दाखवतोय मी की ज्याच्यामध्ये आतड नेमकं दिसतं कस आता लहान आतड आणि मोठं आतड असे दोन भाग आतड्याचे असतात तर आज आपण जास्त करून मोठ्या बद्दल बोलणार आहोत लहान आतड हे एकवीस फूट लांब असतं खूप <laughs> कारण आपण प्रिडॉमिनंटली शाकाहारी आहोत oh. आणि त्याच्यामुळे शाकाहारी प्राण्यासारखं म्हणजे गायी बैल म्हैस हे <laughs> जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांचं आतड लांब असतं <laughs> तर तसं आपलं पण तेवढंच लांब असतं लहान आतडं oh. आणि त्याच्यानंतर मोठा आतड सुरू होतो <laughs> तर मोठा आतड हे म्हणजे हे या स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे आंतरपुच्छ पासून किंवा अपेंडिक्स पासून सुरू होत आहे ते वरती जातं पुन्हा असं हॉरिझॉन्टल असतं मग पुन्हा खालती म्हणजे त्याला असेंडिंग कोलॉन ट्रान्सफर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉन असं इंग्लिश मध्ये म्हणतात हा। पण ह्याला मोठा आतड आपण म्हणू वर जाणार मध्ये राहणार खाली येणार मोठा आतड आणि त्याच्यानंतर गुदाशय गुदाशय नंतर ते दाखवल्याप्रमाणे इथे की त्याच्यातून जो मल बाहेर पडण्यासाठी जी जागा आहे तर त्याला आपण एनल कनाल अच्छा असं आपण म्हणतो किंवा मुदाशय नलिका किंवा काही तुम्ही असं म्हणू शकता किंवा स्पिंक्टर ज्याला म्हणतो एनल इंटरनल स्पिंक्टर एक्सटर्नल स्पिंक्टर अशी नावं आहेत त्याला पण त्याला आपण झडप असं म्हणू शकतो मराठी तर अशी एक रचना आहे आणि रचनेनंतर आपण बघू की ते नेमकं काम काय करतं कारण हे काम करतं त्याच्यावर अवलंबून असतं विकार काय होणार तर हे ज्या आमाशयातील स्रावासह अन्न लहान आतड्या देतं नव्वद टक्के भाग रक्तात शोषला जातो बरोबर त्याच्यानंतर द्रव मोठे हुँ। 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 मला बाहेर टाकतं मोठ्या आतड म्हणजे आणि आतड्यातून पचलेल्या अन्नाचा पूर्ण पाण्याचा अंश शोषला जातो आणि मलभाग हा गुदाद्वारे बाहेर फेकला जातो हे आपल्याकडे हे नॉर्मल असं सर्वांच्या बाबतीत होतं हो मग आता नेमके विकार कुठचे होते आता हा जो भाग आहे हा। म्हणजे पाणी शोषलं जाण्याचा किंवा ते पुढे सरकण्याचा ह्याला पेरिस्टाल्सिस असं म्हणतात आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते अन्न आपल्या मुखावटे आत गेल्यापासून ते गुदद्वारापर्यंत जाईपर्यंत सर्व जे भाग आहेत संपचन संस्थेचे त्यांची हालचाल होत असते अच्छा आणि ह्यांची हालचाल जेव्हा व्यवस्थित होते तेव्हा आपलं अन्न व्यवस्थित पचत आणि ते, ते आपल्याला खाल्ल्यानंतर एक बारा तासानंतर साधारण आपल्याला शौचास लागते हो आणि त्याच्यानंतर ते, ते अन्न जे जो नको असलेला भाग आहे किंवा अधिक भाग आहे तो बाहेर फेकला जातो हो। बरोबर तर आता ही क्रिया मोठ्या आतड्यात जर नीट झाली नाही तर मग काय होणार बद्धकोष्ठता हो अगदीच हा सर्वात कॉमन रोग आहे म्हणजे तू म्हणशील की जगातला सर्वात कॉमन रोग कुठचा हो, चेहरा सकाळी किती तेजपुंज दिसतो ते सकाळी किती व्यवस्थित झालेली आहे त्याच्यावर अवलंबून की ते चेहऱ्यावर तेज आहे की नाही त्याच्या चेहऱ्यावर ते दिसलं नाही की समजायचं काहीतरी गडबड आहे सकाळी बरोबर ना तर अजून विचार म्हणजे करायचे झाले तर कोलायटिस आहे किंवा जीर्ण उंडुकुच्छ सूज हा खूप संस्कृत शब्द झाला आपण त्याला अपेंडिसायटीस म्हणू हो पुच्छाला सूज येण अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक रोग आहे आणि आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम हो तर त्याला ग्रहणी असं म्हणतात मराठीमध्ये अच्छा तर आपण एकेका रोगाकडे वळू पहिला आपण बद्ध गोष्ट त्यापासून सगळ्यात कॉमन आहे बरोबर म्हणजे असमाधान करत मलप्रवृत्ती किंवा नियमित सहज मलप्रवृत्ती न होणे ह्याला आपण बद्ध गोष्ट आता ह्याची कारण काय हो विरुद्ध अच्छा मग अशी गप्पा मारता मारता म्हटलं की पाव खातात लोक हो हो अगदीच बोल पाव हे कुत्र्यांचं खाणं आहे आपलं नाही तरी पण आपण खातो हो। आपण कधीच पाव खात नव्हतो कळलं की पोर्तुगीजांनी आपल्याकडे पाव आणले आणि आता आपण सर्रास खातो आप हा म्हणजे पोर्तुगीजांनी आणले आपल्याकडे पाव कधीच नव्हते कारण असलं अन्न कि ज्याच्यामुळे प्रकृती बिघडेल असं आपण कधीच खात नव्हतो आंबवलेलं वगैरे असं तर आंबवलेल्या पीठापासून पाव बनतो तो चांगला नाही तर विरुद्ध आहार म्हणजे मैदा खाणे पाव खाणे व्यायामाचा अभाव मानसिक तणाव मलमूत्राचा वेग धरून ठेवणे औषधी म्हणजे वेदनाशामक काही औषधं आहेत रक्तदाबाची औषध आहेत कॅल्शियम जास्त आपण घेतला त्याने होतं किंवा वेगवेगळे वेग आजार आहेत किंवा त्याच्यामुळे गर्भधारणा झाल्यावर पोट पुढे आलं स्त्रीचं की तेव्हा पण तिला कॉन्स्टिपेशन होऊ शकतो तर अशा विविध कंपवात हा अजून एक रोग आहे की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन पार्किन्सोनिझम अच्छा ज्याच्यामध्ये होत काय लक्षणं होतात मळमळणं मल पोटदुखी फुगवटा भूक कमी होणे वजन कमी होणे डोके दुखी पोटऱ्या दुखणं शौचाबरोबर रक्त पडणं कारण कडक झाल्यानंतर रक्त पडत किंवा पाइल्स होतात कि म्हणजे म्हणजे मूळव्यात ज्याला आपण म्हणतो किंवा फिशर होतं तर आता आपण काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर संयुक्त उपचार जे तुमचे आहेत त्याच्यावरून मला एक प्रश्न विचारायचा ते म्हणजे आता तुम्ही सांगितलंय की बद्धकोष्ठता हा कॉमन आजार आहे हो तो सगळ्यांनाच होता आणि आपण की बिग बिननी एक सिनेमा देखील काय सांगाल म्हणजे याच्यामुळे जे आतड्यांचे विकार होणारे आहेत किंवा होऊ शकतात त्याला संयुक्त उपचारांनी आपण टाळू शकतो का अगदी आता विशेष सूचना काय म्हणजे फलाहार घ्यावा फायबर युक्त अच्छा खूप फायबर पाहिजे फलाहार घ्यावा तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आहारात समावेश असावा म्हणजे भाज्या हो। कारण मी तुला सांगितलं आपण शाकाहारी आहोत त्याच्यामुळे शाकाहार आपल्या शे, शरीरात खूप गेला पाहिजे हो। त्यानंतर पूरक व्यायाम करायला पाहिजे पोटाचा व्यायाम झाला पाहिजे हो। जर हालचालच नाही झाली तर ते हलणार कसं अन्न मग ते तसंच राहतं बसून राहिलं आणि रोज जाण्याचा सराव पाहिजे काही लोकांना सवय असते दोन तीन दिवसांनी जाऊ पण ते काय बरोबर नाही आधुनिक उपचारामध्ये रेचक औषधी किंवा आतड्यांची हालचाली वाढवणारी औषधं वगैरे वगैरे दिली जातात पण ही जास्त काळ घेणं चांगलं नाही अगदीच हा नॅचरली तुम्हाला बरं झालं पाहिजे तर खूपच जास्त प्रमाणात जर पद्धकोष्ठता असेल तर आपण पंचकर्मामध्ये दे विरेचन देऊ शकतो विरेचन आहे मात्रा बसती मात्रा बस्तीमध्ये काही खास अशी तेल आहेत की तिळ तेल आहेत त्याची वस्ती दिल्या जातात त्याच्यामुळे काय होतं आतमध्ये लुब्रिकेशन होतं लुब्रिकेशन झाल्यावर जे कडक असते ना शौचालय होणारी प्रवृत्ती मलप्रवृत्ती ती हळूहळू कमी होते आणि तिकडे त्रास होत नाही बाकी आपण जसं आहारामध्ये बदल केला तर फरक पडतो हो अगदीच अगदीच दुसरा एक रोग जो सगळ्यात कॉमन आहे तो बोलायचा झाला कि जवळजवळ मी म्हणतो की ऐंशी टक्के मुंबईकरांना तो कोणता आहे त्याच्याविषयीच माझा प्रश्न आहे तो म्हणजे म्हणजे काय आणि त्याच्यावर उपाय आहेत का अगदी छान प्रश्न विचारला तर आता हे कोलायटिस ची स्लाइड दाखवतोय की निरोगी आतड आतून दिसतं कसं अच्छा त्याच्यानंतर प्रथम अवस्थेतील आतड्याला आलेली तीव्र सूज ती कशी दिसते आणि खूप जास्त सूज आल्यानंतर कसं आतडं आतून दिसतं म्हणजे बघते आतड अक्षरशः विदीर्ण झालेला कसं की आतड्यांचा दाह होणे आतड्यांना सूज होणे कळलं असं आपण म्हणतो तर ह्याच्यात काय लक्षणं दिसून येतात भूक मंगाव मंदावते पोटात खूप दुखतं mm -hmm. आव पडते आव रक्त पडतं किंवा आव पडते आणि अपचन होतं ताप आल्यासारखं वाटतं मग ह्याच्यामध्ये निदान कसं करायचं सोनोग्राफी करू शकतो कोलेनोस्कोपी करू शकतो रक्त तपासणी करू शकतो ह्याच्यामुळे हा? आपल्याला कळत तर मी आता म्हणालो की मुंबईकरांमध्ये ऐंशी टक्के लोकांना आमिबिक हो। कोलायटीस आहे <laughs> हा आमिबिक कोलायटिस हा जो प्रकार आहे हा जो अमिबा नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे किंवा एक छोटा जंतू आहे पाण्यामध्ये आणि जेवणामध्ये आढळतो आणि <laughs> आपण सगळेच हॉटेलमध्ये जेवतो हो अगदीच आणि काय असतं हे बरेच अंशी कधी कधी जे किचन मध्ये काम करतात <laughs> त्यांना आम्ही बी <भी> कोलायटीस असतो <laughs> आणि त्यांना ना शौच्या नंतर हात धुण्याची सवय नसते साबणाने अगदीच <laughs> <ने। laughs> आणि मग ते आपल्याला देतात कोलायटीस म्हणून बाहेर खाणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना हा कोलायटीस मुंबईकर ऐंशी टक्के बाहेरच खातात कारण काय त्याची दूषित अन्न पदार्थ दूषित पाणी आणि संसर्ग तर लक्षणं काय खूप अतिसार होतो म्हणजे जळजळ तर पोटात दुखून मुरडा मारतो मुरडा पोटात दुखून संडास लावते पोटास फुगवटा येतो किंवा मलप्रवृत्तीमध्ये हे दिसतं काय म्हणतात म्युकस ज्याला म्हणतो ना शेम शेम मराठमध्ये मळमळतं भूक होते डोकेदुखी होते अशा गोष्टी होत्या मग आपल्याला हे कळतं कसं ते म्हणजे कळतं कसं म्हणजे याच्यासाठी तपासण्या कोणत्या आहेत किंवा संयुक्त उपचार आपण कोणते घेतले पाहिजे तुम्ही सांगितलेलं आहे बद्धकोष्ठतेसाठी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे संयुक्त उपचार आहेत मात्र कोलायटीस वर आपण कशा पद्धतीने उपचार घेऊ शकतो किंवा आयबीएस असेल इतरही जे आजार आहेत त्याच्यावर आपण कशा पद्धतीने उपचार घेऊ शकतो त्याच्यावर आपण बोलणारच आहोत मात्र थोडस थांबूयात कारण संजीवन मंत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा साम टी जीवन मंत्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या ठिकाणी आतड्यांचे विकार आणि संयुक्त उपचार पद्धती जाणून घेतोय आणि यावर मार्गदर्शन करतायत ते म्हणजे वेदिक्युअर वेलनेसचे डॉक्टर अनिल पाटील आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि आपली जी जीवन पद्धती आता बदलती आपली जीवनशैली बदलती आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीनं आतड्यांचे विकार हे आपल्यापर्यंत येत आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर संयुक्त उपचार कशा पद्धतीनं फायदेशीर ठरत आहेत ते देखील सांगतायत मात्र त्यांच्या इथे वेदिक्युअरमध्ये ज्या पेशंटनी ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे उपचार घेतलेले आहेत त्यांचे काही अनुभव देखील आपण पाहूयात नमस्कार माझे नाव विजय किसन शिरकुळे राहणार कळंबोली मी पोलीस खात्यात नोकरीस असून मला पचनाचा त्रास होत होता मा मानसिक ताणतणाव होता टी व्हीवरती डॉक्टर अनिल पाटील सर यांचा कार्यक्रम पाहिला त्यामुळे तो पाहून मी वाशी सेक्टर बारा येथे उपचार त्यांचा उपचार घेतला त्याच्यावरती वाशी येथे उपचार घेत असताना आक्युपेंक्चर आक्युप्रेशर्स शिरो थेरपी रेख रेखे योगा असे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटल्यामुळे माझा पूर्ण ताणतणाव कमी होऊन माझं आरोग्य चांगलं झालेलं आहे मी डॉक्टर अनिल पाटील सर यांचं मला चांगल्या प्रकारे उपचार केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो नमस्कार नमस्कार मी सुप्रिया संतोष चव्हाण मला रोज आजारपणा येत असत की माझ्या पोटाचा विकार होता की माझ्या पोटामध्ये रोज दुखायचं मी जे जेवायचे ते मला पसायचे नाही त्याबद्दल माझा पोट फुगायचा पण मला एसिलिटी पण व्हायची गॅस पण व्हायचा पित्ताचा पित्ताचा पण त्रास होता पण मी खूप डॉक्टर केले होते पण एकही डॉक्टरचं मला काही गुण आलं नव्हतं पण नंतर मी टीव्हीवर अनिल पाटील यांचा प्रोग्राम बघितला अनिल पाटील डॉक्टरकडे गेले त्याच्यानंतर माझे आयुर्वेदिक उपचार चालू झाले त्या डॉक्टरने तपासून मला सांगणं केलं की जे काय तुम्हाला पित्ताचा रोग आहे अन्न पचन होत नाही त्याबद्दल ते सगळं माझे पचन वगैरे सगळ्याचा त्यांनी तपासणी केली त्याच्यानंतर त्यांनी मला पंधरा दिवसात जे जे काय त्रास होत होता त्याच्यावर मला दवा दिला होता त्या दव्याने माझं संपूर्ण शरीरामध्ये जे काय मला त्रास होत होता तो पंधरा दिवसातच आ, कमी झाला तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांनी संयुक्त उपचार पद्धती घेतलेली आहे वापरलेली आहे त्यानंतर त्यांना फायदा झालाय तर सर आपण कोलायटिस विषयी बोलत होतो ब्रेकवर जाण्यापूर्वी त्याविषयी काय सांगाल त्याच्या तपासण्या कोणत्या आहेत आणि त्याच्यावर उपचार कोणते आहेत आहे तुमच्या इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अमेबी कोलायटीस ह्या प्रकाराबद्दल बोलतो हो हो तर अमिबिक पोलायटीस मध्ये आपल्याला मलपरीक्षण करायला लागतं म्हणजे स्टूल एक्झामिनेशन त्याच्यामध्ये आपल्याला अमिबा सापडतात किंवा खूपच जास्त जर प्रमाणात झालेलं असेल अमिबिक पोलायटीस तर मग सिग्मायडोस्कोपी म्हणजे आतमध्ये दुर्बीण घालून तपासणी केली जाते मग काही बेरियम मिल किंवा अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात की अमिबा शोधण्यासाठी कि किती प्रमाणात डॅमेज केला आतमध्ये मग त्याच्यामध्ये मग मा आधुनिक उपचारामध्ये प्रतिजैविके दिले जातात आणि आपल्या संयुक्त उपचारामध्ये प्रतिजैविके पण दिली जातात पण खास कारण काही औषधं आहेत की जी अमिबाला म्हणजे त्याचा नाश करून आतड्यांची जी काय झीज झालेली असते ती भरून काढायला मदत करणारी अशी औषधं तर ती औषधं दिली जातात काही खास प्रकारच्या बस्ती पण दिल्या जातात तर ज्याच्यामुळे आम्ही बा पूर्णपणे नियंत्रणात येतो अच्छा नाहीतर हा इतका क्रॉनिक डिसीज आहे की काही दिवस औषधं घेतली की बरं वाटतं आणि परत काही दिवसांनी पुन्हा उद्भवतो हो अगदीच ही सायकल चालूच राहते <laughs> त्याच्यामुळे खूप त्यांना त्रास होतो हो, हो अगदीच म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की बरेचसे आजार आहेत ज्यांना जी आपण ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर थोड्या काळासाठी बरं वाटतं मात्र त्याच्यानंतर तो पुन्हा उद्भवू शकतो तर ती जी एक क्रिया आहे ती थांबते संयुक्त उपचाराने मात्र सारखे जे आजार आहेत ते देखील तुम्ही सांगितले नेमकं काय आहे मात्र त्याच्यावर रेकी आणि संयुक्त उपचार इतर जे संयुक्त उपचार आहेत त्याचा कशा पद्धतीनं फायदा होतो आता आपण एक एक घेत जाऊ आता पहिलं आपण कोलायटीस घेतलं हो, 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 हो. आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचा एक रोग आहे आ, जो सगळ्यांना भेडसावत असतो की, की ज्याच्यामध्ये ऑपरेशन करावं लागतं ह्याला अपेंडिसायटीस म्हणतात अच्छा क्रॉनिक अपेंडिसायटीस तर आंतरपुच्छाला आलेली शूज तर ह्याला खास करून झालेलं झालं की डॉक्टर लोक म्हणतात ते अपेंडिक्स काढून टाकूया अच्छा पण कालपर्यंत अपेंडिक्स किंवा आंतरपुच्छाच कर्म किंवा त्याचं कार्य हे हो, माहीत नव्हतं फक्त आपल्याला सशामध्ये त्या सेल्युलचं पोषण करायचं पण आत्ता आपल्याला कळलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये मैत्रीपूर्ण जीवाणू जे जी आहेत म्हणजे काही जीवाणू मैत्रीपूर्ण असतात की ज्याच्यामुळे सर्व व्यवस्थित प्रोसेस डायजेशनची होते ते तिथे राहतात अच्छा म्हणजे ते काढून टाकलं तर तुमचं डायजेशन अजूनच खराब एकदमच हो, त्यामुळे कुठचीही गोष्ट परमेश्वराने उगाच बनवलेलं म्हणजे उगाच ते आता त्याला सूज झाली लगेच कापून टाका हा हे करू नये असं माझं म्हणणं आहे तर त्याच्यामध्ये काय होत संसर्गामुळे होतं पोटावर मार लागण्यामुळे होतं मलाचे खडे झाल्यामुळे होतं त्याच्यामध्ये पोट दुखणं आलस्य अतिसार मळमळणं मल, अशा प्रकारची लक्षण निर्माण होतात सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन केल्यावर आपल्याला समजतं की आंतरपुच्छाला सूज आलेली आहे आधुनिक उपचारांमध्ये मी सांगितलं की प्रतिजैविके किंवा शस्त्रकर्मच केलं जात म्हणजे नव्वद टक्के वेळा शस्त्रकर्म म्हणजे ऑपरेशनच सांगितलं पण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये मात्र अक्युपंक्चर त्याच्यानंतर आयुर्वेदिक प्रतिचे अशा प्रकारे ट्रीटमेंट करून आपण पाहिलंय की दुखणं पण कमी होतं आणि आपण आहारामध्ये बदल करतो म्हणजे पित्तक शामक असा आहार आपण रुग्णाला देतो की ज्याच्यामुळे जी सूज आलेली असते ती कमी होते हो। म्हणजे मूळ कारण अपचन हे आपण दूर करतो तेव्हा अपेंडिक्सला आलेली सूज कमी होते। अच्छा बरोबर बद्धकोष्ठता आणि अपचन ही दोन कारण आहेत ज्याच्यामुळे अपेंडिक्स होतं हा त्याच्यानंतर आपण अजून एक कोलायटिसचा प्रकार आहे तो अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्यामध्ये रक्त पडतो मला वाटतं तर त्यात ह्या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की तो कसा दिसतो आतून म्हणजे आतून भूक पडतात आतड्याला भूकं मग रक्तस्रावासही जुलाब होतात ह्याच्यामध्ये आणि हा ना ह्याच कारण आपल्याला आधुनिक उपचार पद्धतीला कळलेलंच नाही मग ते ऑटो इम्युन डिसीज म्हणतात अप अप झालेला आहे रोग मग काय होतं सिग्मायडोस्कोपी वगैरे केल्यावर आपल्याला कळतं की काय झालेलं आहे नेमकं तर ह्याच्यामध्ये तक्र बसती म्हणजे चक्क ताकाची बसती अच्छा चर हु. आणि आहारामध्ये प्रचंड बदल तिखट अजिबात खायचं नाही हु. पित्तशामक आहार असं करून आपण त्याला बरं करू शकतो नाहीतर आधुनिक उपचार पद्धतीमध्ये फक्त स्टिरॉइड जायला लागतो आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतो अगदीच अगदीच म्हणजे एकंदरीत संयुक्त उपचार पद्धतीमध्ये मूळ कारण काय आहे ते शोधून त्याच्यानंतर उपचार हे दिले जातात तर असं तू मग अशी आयबीएस बद्दल बोललीस आयबीएस हा एक विचित्र रोग आहे ह्याचं पण कारण माहिती नाही हा आपण एक मनोशारीरिक रोग मानतो की ग्रहणी टाईप मग काही काही लोकांना उगाच वाटत असतं मला पोटात दुखतय मला येईल आणि तिकडे गेल्यानंतर तेवढं काही होत नाही किंवा कुठे कामाला जाताना पण त्यांना भीती वाटत असते सारखी की रस्त्यात मला होईल किंवा मला काय होईल अशी भीती वाटत असते किंवा त्यांना पोटात मुरडा मारून मग शौचालय होते तर त्याच्या आतड्यांची अतिसंवेदनशीलता असं आपण म्हणतो ह्यात मानसिक तणाव अन्नाची अलर्जी जीवाणू संसर्ग असं बऱ्याच गोष्टी असतात यामध्ये पोटदुखी होते पुन्हा सरस मलप्रवृत्ती म्हणजे चिकट स्राव होतो तीन चार वेळा किंवा जास्त वेळा जावं लागतं मग ताप येतो वगैरे वगैरे आणि ह्याचं काय निदान असं होणं हे हिस्ट्रीनीच समजत असतं म्हणजे डॉक्टरने नी नीट पाहिल्यावर कारण तसं काय विशेष फरक झालेला नसतो बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की मानसरोग औषधी किंवा अतिसार थांबवण्यासाठी औषधी असे काय का पण मध्येच मग कॉन्स्टिपेशन होतं त्यांना तो पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग करायचं काय हार्ट टेन्शन मग तू छान नाव घेतलंस ह्यामध्ये अॅक्युपंक्चर रेकी अशा प्रकारचे योग ह्याचा फायदा होतो पुन्हा विविध प्रकारच्या वनस्पती आपण वापरतो कोलायटीस मध्ये त्यामध्ये जटामांसी ब्राह्मी हरितकी बला बिल्व अशा प्रकारच्या वनस्पती वापरतो पुन्हा आपण संयुक्त उपचार जे वेगवेगळे करतो त्यामध्ये शिरोधारा आहे वस्ती आहे अवगाह सुविधा आहे विरेचन आहे अशा प्रकारच्या ट्रीटमेंट म्हणजे एकंदरीत सर्व जे आतड्यांचे विकार आहेत त्याच्यावर त्याचं मूळ कारण काय आहे त्यानंतर संयुक्त उपचार ही दिले जातात मात्र एक शेवटचा प्रश्न एक मिनिट आपल्याकडे उरलेला आहे त्याच्यामध्ये आहार आहार हा एक महत्वाचा भाग आहे तर आहार आणि संयुक्त उपचार पद्धती हे आतड्यांच्या विकारावर तुम्ही कशा प्रकारे याचं कॉम्बिनेशन केलंय लहान मोठ्या आतड्याच हे जे स्थान आहे वाताचं स्थान आहे हो त्यामुळे वात वाढेल अशी कुठचीही गोष्ट खाऊ नये जास्त मग आता धान्य कुठचं काय खाऊ नये हे मी लिहिलंय बाजरी कुळीत उडीद राजमा वाटाणा चणे सिमला मिरची गव्हा टोमॅटो वांगे ह्या गोष्टी वात वाढवणार आहे मांसाहार काजू सुके खोबरे शिळे ताक दही चीज पनीर मोहरी हिरे कच्चा कांदा ह्या सर्व गोष्टी वात वाढवणार आहेत तर वात वाढवणाऱ्या गोष्टी जर आपण घेतल्या तर आपल्याला वाताचे रोग होणार मन मोठ्या आतराचे रोग होणार म्हणून तेवढं फक्त टाळायचं अच्छा ते टाळावं आणि अशा पद्धतीने जर आपण आपला आहार ठेवला तर आपण हे जे काही आजार आहेत आतड्यांचे ते टाळू शकतो तर ही जी संयुक्त उपचार पद्धती आहे ती एक वेगळी कॉम्बिनेशन तर आहेच त्याचबरोबर जे आजार होणारे आहेत ते देखील होऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे आणि तुम्ही एवढं छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा साम टी